नमस्कार, सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मोदक पिठाची बिलकुलही उकड न काढता सुंदर गोडगोड मोदक करणार आहोत। अगदी कमीत कमीत वेळामध्ये हे मोदक बनून तयार कसे होतील तर अशी रेसिपी मी तुमच्यासमोर करून दाखवणार आहे। तर रेसिपीची व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला पटकन बनवायला सुरू करू। मोदक बनवण्यासाठी ह्या ठिकाणी खवलेला एक नारळ घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे। जसं आपल्याला मोदक किती गोड पाहिजेत त्या अंदाजाने मी गूळ घेतलेला आहे। तर आता आपण साजूक तूप सोडू तव्यामध्ये, अगदी स्प्रेड करून घेऊ ज्याने तव्याला सगळं हे सारण लागणार नाही। आणि आता त्यामध्ये आपण खोबरा घालूया खोबरेला आणि मंदाचेवरती आपण हे सारण बनवून घेऊ। त्यानंतर गूळ घेऊया। एक अख्खा नारळ पुरे आहे 21 मोदक बनवायला। तुम्हाला तर समजा जास्त गोड आवडत असतील मोदक बनवायला तर तुम्ही यामध्ये गुळाचं पण प्रमाण वाढवू शकता। आता हे गूळ पूर्णपणे वितळपर्यंत आपण हे सतत हलवत राहूया आणि थोड्या वेळाने आपण यामध्ये वेलची पावडर घालू। हे बघा, थोडंफार गूळ वितळलेलं आहे। तर आता आपण त्यामध्ये वेलची पावडर घालू 2 चम्मच। वेलची पावडरने खूप छान स्वाद येतो सारणला। कोणत्याही गोड पदार्थामध्ये ही वेलची पावडर ही लागतेच लागते। तर ते हे बघा, मस्त सारण बनून तयार झालेलं आहे। गूळ पण छान वितळलेलं आहे। तर आता हे सारण आपण थालीमध्ये थंड करत ठेवूया थोड्या वेळेसाठी आणि थोडं पसरून घेऊ पळेताने। हे सारण असं स्प्रेड करून घेऊया म्हणजे पटकन थंड होईल। आता हे थंड करत ठेवूया बाजूला। सारण बनून झालं, आता आपण पीठ घेऊ 4 कप। 4 कप 21 मोदक बनवायला पुरे आहे हे पीठ। आणि हे पीठ मी बाजारातून रेडीमेड आणलेलं आहे। खूप बारीक पीठ असतं हे, त्यामुळे मोदक खूप छान बनतात। आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि 2 चम्मच तेल घेऊया आणि पाणी घेऊ। पाणी मी थंड घेतलेलं आहे। पीठ भिजवण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा पण वापर करू शकता। आणि पीठ मळताना आपल्याला जास्तीत जास्त तेलाचा वापर करून हे पीठ मळायचं आहे ज्याने हे मऊ आणि लुसलुशीत पीठ पण मळून तयार करायचं आहे। अगदी लुसलुशीत झालं पाहिजे। जसं उकडीच्या मोदकाचं पीठ जसं मळतो सेम त्याच पद्धतीने हे पीठ तसंच त्या पद्धतीने मळायचं आहे आणि सेम तसंच पीठ बनून तयार होतं। हे बघा, घट्ट झालेलं आहे। थोडंसं पाणी घेऊ, अगदी व्यवस्थित मळून घेऊ। हे बघा, मस्त पीठ लुसलुशीत पीठ बनून तयार झालेलं आहे। तर आता आपण वरून तेल सोडू आणि हे तेलामध्ये जेवढं आपण मळू तेवढं हे पीठ खूप छान अगदी नरम सॉफ्ट होतं। हे बघा, मस्त गोळा तयार होतो आहे पिठाचा आणि बारीसुद्धा छान वळत आहे, अजिबात फाटत नाही। आता आपण हाताला तूप किंवा तेल लावून मोदक बनवायला घेऊ। तर सुरुवातीला एक गोळा घेतला हातात, हे बघा गोळ केला। आता पारी अगदी पातळ पारीशी वळून घ्यायची बोटाने हलक्या हाताने। जर असं वाटत असेल चिपकत्या हाताला पीठ तर परत आपण तूप लावून ते व्यवस्थित पारी तयार करून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये सारण भरू। तुम्ही अगोदरच सारण भरण्याअगोदर पण सुद्धा तुम्ही कळ्या पाडू शकता किंवा सारण ठेवल्यानंतर सुद्धा कळ्या पाडू शकता। तर आता आपण मस्त जवळजवळ अशा कळ्या पाडून घेऊ हलक्या हाताने अशा दाबायच्या कळ्या। आज आपण पिठाची उकड न काढता आपण हे पीठ व्यवस्थित तयार केलेलं आहे, त्यामुळे कळ्या पण खूप छान पडत आहेत। पारीसुद्धा खूप छान तयार झाली। कळ्या जवळजवळ घेतो आपण तरीसुद्धा कुठे तुटत नाही किंवा भीक पडत नाही। अगदी परफेक्ट जसं उकडीचं पीठ आपण बनवतो तसंच सेम लुसलुसीत पीठ तयार झालेलं आहे, त्यामुळे मोदकाला आकार पण आपल्याला खूप छान देता येतो। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मी मोदकला आकार देते। आणि हलक्या हाताने असं दाबून घेऊ आणि झटपट बनण्यासारखे हे मोदक आहे। अगदी सेम जशा आपण उकडीच्या पिठाचे मोदक करतो सेम तसेच मोदक बनत आहेत। तुम्ही बघू शकता आकारसुद्धा खूप छान येतो आहे।
आता कुठे आपल्याला कळ्या असे वाटत असतील तर त्याला आपण व्यवस्थित आकार देऊ कळ्यांना. आणि प्रत्येक मोदक बनवायची पद्धत ही वेगवेगळी असते आकार देण्याची. कुणाची खूप जवळजवळ कळ्या असतात, कुणाच्या लांबलांब कळ्या असतात. तर मी तुम्हाला अगदी सिम्पल पद्धतीने मी मोदक करून दाखवले आहेत. अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये हे मोदक करून तयार होतात, अगदी झटपट बनतात. उकडीचं पीठ बनवताना हे खूप वेळ लागतं, कधीकधी कुणाचं चुकतंसुद्धा, उकडीचं पीठ परफेक्ट असं बनत नाही. तर हे बघा झालेले आहेत मोदक काही. तर हे उरलेल्या पिठाचं आपण मोदक नंतर करू. तर आता सुरुवातीला आपण इथे थालीला पीठ तेल लावून घेऊ, ज्याने मोदक चिपकणार नाहीत थालीला. तर आता आपण हे अर्धे मोदक केलेले थालीमध्ये ठेवू. अगदी सुटसुटीत ठेवायचे, ज्याने सुटसुटीत ठेवले की हे मोदक एकमेकाला चिपकणार पण नाहीत आणि काढतासुद्धा व्यवस्थित येतील, असे व्यवस्थित सुटसुटीत ठेवायचे. तर एका थालीमध्ये 7-8 असे मोदक बसू शकतात. तरी टोटल 21 मोदक झाले आहेत. थोडंसं अंतर ठेवूया मोदकामध्ये, जवळजवळ नाही ठेवायचे. आणि पाणी तर मी अगोदरच उकळत ठेवलेलंच होतं. हे बघा खूप छान पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे. तर सुरुवातीला आपण इडलीची थाली ठेवूया सपोर्टसाठी, त्यानंतर त्यावरती मोदकाची थाली ठेवू. तुम्ही एका पातेल्यामध्ये सुद्धा मोदक करू शकता. माझ्याकडे इडलीचं भांडं आहे म्हणून मी त्यामध्ये बनवते. तर आता आपण 10 मिनिटे ठेवू हे मोदक, 10 मिनिटांनी बघूया. हे बघा मस्त पांढरे सुबक गोडगोड मोदक बनून तयार झालेले आहेत. तर गरम आहेत तरच आपण ह्या डिशमधून काढून घेऊ मोदक. खूप छान आकारसुद्धा दिसते मोदकांना, कुठे भेगी पडलेली नाही, कुठे तुटलेही नाही, कुठे मोदक एकामेकाला चिपकले पण नाहीत. आता आपण हे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तरी हे मी जास्वंदीची पानं घेतलेली आहेत. म्हणजे जास्वंदीचं फूल हे बाप्पांना खूप आवडतं, त्यामुळे मी जास्वंदीच्या पानावरती हे मोदक ठेवणार आहे. आणि ठेवलेसुद्धा आहेत. अगदी 7 मोदक एका थालीमध्ये ठेवलेत मी. असे टोटल 21 मोदक झालेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी तर मला कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि असेच गोडगोड मोदक बाप्पासाठी तुम्ही नक्की करा. अगदी सोप्यात सोपी रेसिपी तुम्हाला मी करून दाखवली आहे, तर नक्की करा. आणि खूप कमी वेळामध्ये बनून तयार झालेली आहे रेसिपी, नक्की ट्राय करा तुम्ही. तर रेसिपीची व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.